हिवारखेड येथील देशभक्त संत पुरावजी भोपडे चौक ते बसस्थानक परिसरातील नव्याने सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषद निधी अंतर्गत 10 लाख रुपयाचे पेमेंट ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून 10 लाखाचे काम 2 दिवसातच दबले आहे आणि सर्व पेमेंट ब्लॉक लेवल मध्ये न लावता वरखाली लावलेले आहे। फक्त धातूर मातूर खोदकाम करण्यात आले, दवाईसाठी रोलर सुद्धा फिरवण्यात आले नाही, पेमेंट ब्लॉक खाली एस्टिमेट नुसार पूर्ण प्रक्रिया करण्यात आली नाही असे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे। त्यामुळे निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याची चौकशी होणे गरजेचे आहे, परंतु संबंधित लोकप्रतिनिधी अधिकारी अभियंते यांच्या डोळ्यासमोर हे निकृष्ट काम कसे सहन केले जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। त्यामुळे शासनाने वरिष्ठ स्तरावर तात्काळ चौकशी करून हे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी अशी विनंती नागरिक करीत आहेत।